26 नोव्हेंबर 2008, अर्थात 26/11. एक अशी जखम जी 15 वर्षांनंतरही भरली नाहीये. मी बोलते 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याबाबत. देशाच्या आर्थिक राजधानीत घुसून पाकिस्तान पुरस्कृत लष्कर ए तैबाच्या प्रशिक्षित सशस्त्र 10 अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 160 अधिक लोक मारले गेले. 26 नोव्हेंबर 2008 त्या रात्री सुरू झालेल्या गोळीबाराने संपूर्ण मुंबई हादरली. हे सर्वजण भारतात प्रवेश करण्यासाठी कराचीहून सागरी मार्गाने आले होते. मुंबईत प्रवेश करताच हल्लेखोरांनी मुंबईतील 2 5-star हॉटेल्स, 1 हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि जू सेंटरला टार्गेट केलं होतं. हा हल्ला इतका मोठा असेल याचा कोणालाही अंदाज आला नव्हता. लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनल्स पासून सुरू झालेलं हे मृत्यूचं तांडव ताजमहाल हॉटेलजवळ जाऊन संपलं. देशाच्या आर्थिक राजधानीत दहशत कायम करण्यासाठी नरसंहार करणाऱ्या या दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी याच मातीत गाडलं. त्या हल्ल्यावेळी नेमकं काय काय घडलेलं आणि दहशतवाद्यांना कसं आणि कुठं कंठस्नान घालण्यात आलं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. लिओपोल्ड कॅफे. सर्वप्रथम लिओपोल्ड कॅफेमध्ये पोहोचलेल्या 2 दहशतवाद्यांनी तिथं अंधाधुंद गोळीबार सुरू केला. या कॅफेमध्ये बरेच फॉरेनर्स येतात कारण हा कॅफे परदेशी पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्या दिवशी कॅफेत हजर असणाऱ्या लोकांना काही कळायच्या आतच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि तिथून पळ काढला. अधिकृत आकडेवारीनुसार लिओपोल्ड कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारात 10 मृत्युमुखी पडले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हे रेल्वे स्थानक नेहमीच लोकांनी गजबजलेलं असतं. ते देशातील सर्वात व्यग्र रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर त्या दिवशी अत्यंत क्रूर पद्धतीने दहशत पसरवण्यात आली. दहशतवाद्यांनी तिथंही अंधाधुंद गोळीबार केला, पण इथं जो गोळीबार झाला त्यात अजमल आमिर कसाब आणि इस्माईल खान यांचा सहभाग असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी अजमल आमिर कसाबला पकडलं, पण त्याचा दुसरा साथीदार इस्माईल खान मारला गेला. अधिकृत आकडेवारीनुसार या गोळीबारात 58 लोक मृत्युमुखी पडले होते. ओबेरॉय हॉटेल. ओबेरॉय हॉटेल बिझनेस क्लासमध्ये खूप फेमस आहे. दहशतवादी या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर दारू गोळा घेऊन घुसले असं म्हटलं जातं की त्यावेळी हॉटेलमध्ये जवळपास 350 जास्त लोक उपस्थित होते. आत घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं होतं. नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या जवानांनी या हॉटेलमध्ये दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं. ताजमहाल हॉटेल. 26/11 दहशतवादी हल्ल्याची एक ओळख जी कधीच विसरता येणार नाही ती म्हणजे ताजमहाल हॉटेलच्या घुमटावर लागलेली आग. आजही हा हल्ला आठवायचा म्हटलं तर त्या जळत्या घुमटाचा फोटो आपल्याला डोळ्यापुढे दिसतो. हे हॉटेल जवळपास 105 वर्ष जुने. गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेलं हे ताजमहाल हॉटेल परदेशी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. इथूनच समोर पसरलेला अरबी समुद्र. त्या रात्री हॉटेलमध्ये जेवणं सुरू होती आणि बरेच लोक हॉटेलमध्ये जमले होते. अचानक दहशतवादी आत घुसले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. सरकारी आकडेवारीनुसार हॉटेल ताजमध्ये 31 लोक मृत्युमुखी पडले आणि इथंच 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. कामा हॉस्पिटल. कामा हॉस्पिटल हे एक चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल 1880 बांधण्यात आलं असून एका श्रीमंत व्यापाऱ्याने याची बांधणी केली होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण आलेल्या दहशतवाद्यांपैकी 4 जणांनी पोलीस व्हॅन चोरली आणि त्यानंतर गोळीबार सुरू ठेवला. याच कारणे ते कामा हॉस्पिटलमध्ये घुसले. कामा हॉस्पिटल बाहेर झालेल्या चकमकीत दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख
हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर हे जवान शहीद झाले. नरीमन हाऊस. या सगळ्यात दहशतवाद्यांनी नरीमन हाऊसलाही टार्गेट केलं. नरीमन हाऊसची ओळख चबाड लुबावीत सेंटर अशी देखील आहे. नरीमन हाऊसमध्ये घुसून दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं. ज्या इमारतीत दहशतवादी घुसले ती इमारत ज्यू लोकांच्या मदतीसाठी बांधलेलं एक सेंटर आहे. या ठिकाणी ज्यू पर्यटक थांबलेले असतात. या सेंटरमध्ये ज्यू धर्मग्रंथांची एक मोठी लायब्ररी देखील आहे. या ठिकाणी कारवाई करण्यासाठी NSG कमांडो हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पलीकडे लागून असलेल्या इमारतीवर उतरले. या कारवाईत दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं, पण दहशतवाद्यांनी ज्या लोकांना ओलीस ठेवलं होतं त्यातलं मात्र कुणीच वाचलं नाही. इथं 7 लोक मृत्युमुखी पडले, तर 2 दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं. जिवंत पकडण्यात आलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब, याच्यावर शस्त्रास्त्र कायदा, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, स्फोटक कायदा, सीमाशुल्क कायदा, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे आणि रेल्वे कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. अखेर 21 नोव्हेंबर 2012 रोजी एरोडा तुरुंगात त्याला फाशी देण्यात आली होती. 26/11 त्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष उलटले असले तरी भारतीयांच्या मनामध्ये ही जखम कायम आहे. भारताच्या भूमीत घुसण्याचं धाडस करणाऱ्या दहशतवाद्यांना याच भूमीमध्ये गाडण्याचं शौर्य दाखवलेल्या सर्व जवानांचे आभार.